मंडळी, आजपासून बरोबर 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 ऑगस्ट 2013 पुण्यात देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली. यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. आम्ही सारे दाभोळकर म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर काही काळानंतर पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तब्बल 8 वर्ष तपास केल्यानंतर हत्येच्या 11 वर्षानंतर म्हणजेच 10 मे 2024 रोजी न्यायालयानं या खटल्याचा निकाल दिला. आणि यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात येऊन त्यांना जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंड सुनावण्यात आला. या प्रकरणी इतर आरोपी वीरेंद्र तावडे, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं. यानंतर या निकालाबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास प्रत्यक्षात उतरला आहे. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी निर्दोष मुक्तता झाली याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ अशी प्रतिक्रिया दाभोळकर कुटुंबियांनी व्यक्त केली. मंडळी, या प्रकरणात सीबीआयने आरोपींचा शोध घेऊन न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावूनही काही लोकांचं मात्र आजही असं म्हणणं आहे की या हत्येचे मुख्य सूत्रधार अजूनही कायद्याच्या आव्याक्याबाहेरच आहेत. त्यातूनच काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातील नानीज येथील नरेंद्र महाराज यांचंही या हत्येमागे संशयित सूत्रधार म्हणून नाव घेतात. मंडळी, अनेक लोक नरेंद्र महाराज यांचं या प्रकरणात संशयित म्हणून नाव का घेतात, तसेच या हत्या प्रकरणात महत्वाचे टप्पे कोणते होते, सीबीआयने या संदर्भात केलेला तपास, शिवाय या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं, या सगळ्याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, डॉक्टर दाभोळकर 20 ऑगस्ट 2013 पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी 5 राऊंड फायर केले, त्यापैकी 2 चुकले तर इतर 3 दाभोळकर यांच्या डोक्यात आणि छातीला लागले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. आम्ही सारे दाभोळकर म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आणि जानेवारी 2014 पुणे पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली. ही अटक होती कथित बंदूक विक्रेता मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांची. पण त्याचवेळी या प्रकरणात या दोघांचीही अटक वादग्रस्त ठरली, कारण ठाणे पोलिसांनी 20 ऑगस्ट 2013 सायंकाळी 4 वाजता खंडणीच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. पुण्यात दाभोळकरांच्या हत्येनंतर काही तासातच ही अटक झाली होती, त्यामुळे त्यांनीच सकाळी पुण्यात हत्या करणं आणि नंतर त्यांना ठाण्यात ठाणे पोलिसांनी दुसऱ्याच गुन्ह्यासाठी अटक करणं हे लोकांना संशयास्पद वाटलं. नंतर ऑक्टोबर 2013 नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र ATSच्या ताब्यात देण्यात आलं. यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा ATSनं केला होता. यापैकी एका बंदुकीची मार्किंग ही दाभोळकरांच्या हत्यास्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं ATSचं म्हणणं होतं. ATSकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पण सुरुवातीला 2012 पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती. त्यानंतर दाभोळकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असं सांगण्यात येतं. पण या प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो 21 जानेवारी 2014, कारण यावेळी या दोन्ही आरोपींनी कोर्टात ATS बुंकांवरच आरोप केले होते.
एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती असा दावा आरोपींनी कोर्टात केला होता. पण त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. त्यानंतर या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली. एकूणच या अशा पद्धतीने पुणे पोलिसांचा तपास भरकटताना पाहून सीबीआयकडे हा तपास सोपवण्याची मागणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून 2014 दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि त्यानंतर या प्रकरणात 10 जून 2016 रोजी सनातन संस्थेशी संबंधित ENT सर्जन असलेल्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेला सीबीआयनी अटक केली. याआधी याच तावडेला पानसरे हत्या प्रकरणात 2015 महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक सूत्रधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं. शिवाय सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा सीबीआयनं केला होता. तावडे विरोधात 6 सप्टेंबर 2016 हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयनं केला. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धातूच्या वस्तू बनवणारे कारागीर संजय साडविलकरच्या साक्षीनुसार सीबीआयने तावडेला अटक केली होती. तावडे आणि अकोलकर दोघेही 2013 साडविलकरला भेटले होते. तावडेला साडविलकरच्या मदतीनं शस्त्र तयार करायची होती. त्यासाठी अकोलकरनं देशी बनावटीचे पिस्तल आणि रिव्हॉल्वर आणलं होतं. तावडेनं अकोलकर आणि पवार या दोघांनाही दाभोलकरांची हत्या करायला सांगितलं होतं असा दावा सीबीआयनं त्यांच्या आरोपपत्रात केलाय. दरम्यान हत्या होऊन 2 वर्ष झाली तरी तपास संत गतीनं सुरू होता. त्यामुळे दाभोलकर कुटुंबीय कोर्टात पोहोचले. पुणे पोलिसांच्या तपासावर टीका झाल्यानंतर 2015 डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. त्यांची ही मागणी मान्य करून तब्बल 8 वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास चालला. हायकोर्टानं एप्रिल 2023 ही याचिका निकाली काढली कारण सीबीआयनं 5ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. दरम्यानच्या काळात हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास सुरू असताना 2018 सीबीआयने हत्येच्या तब्बल 5 वर्षांनंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना अटक करत या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं. पण या आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं तेव्हा सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. कारण सीबीआयनं पहिल्यांदा सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे यावेळी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मंडळी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे सीबीआयच्या हाती नेमके कसे लागले याबद्दल असं सांगण्यात येतं की गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारेकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र ATSनं 2018 नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती. याच शस्त्रसाठ्यासोबतच वैभव राऊत आणि शरद कळसकरला अटक केली होती. त्यांची चौकशी करताना शरद कळसकर हा दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. त्यांना दाभोलकरांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं असं सीबीआयचं म्हणणं होतं. त्यांनी माहिती दिल्यानुसार सचिन अंदुरेला औरंगाबाद मधून अटक करण्यात आली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही 3री अटक होती. मंडळी अटक केल्यानंतर 3 महिन्यांमध्ये आरोपपत्र दाखल करणं गरजेचं असतं. पण या प्रकरणात अनेक धागेदोरे तपासायचे आहेत असं सांगत सीबीआयनं कोर्टाकडे वेळ मागून घेतली. अखेर 13 फेब्रुवारी 2019 या दोन्ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या दोघांनीही दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे यानं सचिन अंदुरेला दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल आणि दुचाकी पुरवली होती असा दावा सीबीआयनं पुणे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता. यानंतर आरोपींनी वापरलेली शस्त्र कुठे आहेत याचा तपास करताना सीबीआयने 26 मे 2019 मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अटक केली. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरने गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला. त्यानुसार कळसकरनं 4 पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्या तर विक्रम भावेनं शूटर्ससाठी परिसराची रेखी केली असे आरोप सीबीआयने या दोघांवरती केले.
दरम्यान सीबीआय कोठडीतील चौकशीनंतर 5 जुलै 2019 संजीव पुनाळेकर यांची जामिनावर सुटका झाली. ठाण्याच्या खाडीत फेकलेल्या पिस्तुलासाठी विदेशी एजन्सीजच्या मदतीनं सीबीआयनं शोध मोहीम राबवली. यासाठी तब्बल 7.5 कोटी रुपये खर्च आला. अखेर 5 मार्च 2020 हे पिस्तूल सापडल्याचा दावा सीबीआयनं केला होता. पण हेच पिस्तूल हत्येसाठी वापरलं की नाही यासाठी फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक तज्ज्ञांकडून तपासणीसाठी पाठवलं होतं. त्याचा अहवाल अद्यापही सीबीआयनं अधिकृतपणे समोर आणला नाही. म्हणजे हत्येनंतर आरोपींना अटक झाली, आरोपपत्र दाखल झालं, शस्त्रांचा शोध सुरू झाला, पण आरोपींवर दोषारोप निश्चित व्हायला तब्बल 9 वर्ष लागली. आणि हत्येच्या तब्बल 9 वर्षानंतर म्हणजेच 15 सप्टेंबर 2021 पुणे विशेष कोर्टानं 5ही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आरोप निश्चित केले गेले. तर संजीव पुनाळेकरांविरोधात आयपीसी कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे यासाठी आरोप निश्चित करण्यात आला होता. पण या 5ही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास कोर्टात नकार दिला. या 5ही आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2021 खटल्याची सुरुवात झाली. यात तब्बल 20 साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष नोंदवण्याचं काम सुरूच असताना सीबीआयनं कोर्टात एका महत्वाच्या साक्षीदाराला हजर केलं. तो साक्षीदार होता पुणे महापालिकेचा सफाई कर्मचारी, ज्याने त्या दिवशी दाभोळकर यांची प्रत्यक्ष हत्या होताना बघितलं होतं. शिवाय हत्या झाल्यानंतर मारेकरी दुचाकीवरून पळून गेल्याचे सुद्धा त्याने कोर्टासमोर सांगितलं. त्याने 19 मार्च 2022 दाभोळकर हत्या प्रकरणात झालेल्या सुनावणीत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही ओळखलं आणि या दोघांनीच दाभोळकर यांची हत्या केल्याचं सिद्ध झालं. शिवाय सचिन अंदुरे औरंगाबादमध्ये ज्या दुकानात काम करत होता तिथलं हजेरी पुस्तक जप्त केल्यानंतर त्यात अंदुरे दाभोळकरांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दुसऱ्या दिवशीही गैरहजर असल्याचं दिसून आलं. यावरूनही या दाव्याला बळकटी मिळाली आणि अखेर हत्येच्या 11 वर्षांनंतर म्हणजेच 10 मे 2024 न्यायालयानं या खटल्याचा निकाल दिला. आणि यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात येऊन त्यांना जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंड सुनावण्यात आला. या प्रकरणी इतर आरोपी वीरेंद्र तावडे आणि ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं. म्हणजे या हत्येबद्दल आरोपींना शिक्षा झालेली असली तरी आजही अनेक लोक शिक्षा झालेले आरोपी हे फक्त प्यादे असून त्यांचे खरे मास्टर माइंड वेगळेच असल्याचा आरोप करतात. यामध्ये काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातील नानीजमधील नरेंद्र महाराज यांच्याकडेही बोट दाखवतात. नरेंद्र महाराज यांच्याकडे संशयाने बोट दाखवण्याचं कारण म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून महाराष्ट्रातील अनेक बुवा मांत्रिक यांच्या विरुद्ध मोहीम उघडली होती. जो कोणी जादूटोना चमत्कार करेल, अंधश्रद्धा पसरवेल, त्यांना ते आव्हान द्यायचे. असंच आव्हान नरेंद्र दाभोळकर यांनी नरेंद्र महाराज यांना सुद्धा दिलं होतं. नरेंद्र दाभोळकर विरुद्ध नरेंद्र महाराज असा हा वाद अनेक वर्ष चालला होता. याचे काही व्हिडिओज तुम्हाला सोशल मीडियावरती सुद्धा दिसून येतील. 1998 तर दाभोळकर यांनी समोरासमोर नरेंद्र महाराजांची प्रश्नोत्तर घेतल्याचंही एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर त्यांच्यामधील वाद काही कमी झाला नाही. एकदा तर नरेंद्र महाराज यांनी नरेंद्र दाभोळकर आणि एनडी पाटील यांचे हातपाय तोडा अशी जाहीर हिंसक प्रतिक्रिया दिली होती असं सांगण्यात येतं. त्यामुळे दाभोळकर यांच्या हत्येमागे कदाचित नरेंद्र महाराज यांचा हात असू शकतो असं आजही अनिशच्या अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे. म्हणजे दाभोळकर यांच्या हत्येमागे खरा मास्टरमाइंड कोण असेल? शिवाय दाभोळकर, गौरी लंकेश, MM कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या म्हणजे समाजाचं कधीच भरून नेणारं फार मोठं नुकसान आहे. बाकी या सर्व घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.